नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आणि आता पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात। 60 वर्ष सत्तेत असलेल्या काँग्रेसनं मराठवाड्याचा विश्वासघात केल्याची टीका पंतप्रधान मोदींनी केली आणि या काळात ते शेतीसाठी पाणी देऊ शकले नाहीत। 10 वर्षात पाण्यासाठी आम्ही जेवढं काम केलं तेवढं काम 60 वर्ष देखील काँग्रेस करू शकलं नसल्याचं मोदी म्हणाले। चांद्रयान लॉन्च झालं पण भारतभर फिरून देखील गेल्या 10 वर्षात राहुल गांधी लॉन्च झाले नाहीत, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राहुल गांधींवरती निशाणा साधला। काँग्रेसनं देशात भ्रष्टाचाराचा पॅटर्न सेट केला होता, मात्र आता केवळ मोदींचा पॅटर्न चालत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। माझा आत्मा अस्वस्थ आहे खरंय, पण तो स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर लोकांच्या दुःखासाठी अस्वस्थ आहे, अशा शब्दात शरद पवार यांनी मोदींच्या टीकेला उत्तर दिलंय। होय, मी भटकते आत्मा असून जनतेसाठी 100 वेळा अस्वस्थ राहीन, असा टोला त्यांनी लगावला। आयुष्यात उद्धवनं मला सर्वात जास्त त्रास दिला असं खुद्द बाळासाहेब ठाकरेंनी मला सांगितल्याचा गौप्यस्फोट नारायण राणेंनी केला। उद्धव यांनी जास्त वाटेत येऊ नये, अन्यथा शिवाजी पार्कवरती सभा घेऊन सगळे कारनामे उघड करेन, असा इशारा नारायण राणे यांनी दिला। छत्रपती संभाजीनगरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे मुस्लिमांना 5 वेळा नमाज पठण करा असं सांगतात, हेच का यांचं हिंदुत्व, असा सवाल करत संजय शिरसाट यांनी भर सभेत व्हिडिओ दाखवत खैरेंवरती हल्लाबोल केला। छत्रपती संभाजीनगर निवडणुकीत शिवसेनेची लढत एमआयएम सोबत आहे, ठाकरे गट यात नसल्याचा टोला त्यांनी लगावला। 400 पेक्षा जास्त जागा मिळणार आहेत, मोदी इतका त्रास का घेतायत, लोकांना पैसे वाटून भरूनच का बोलवतायत, असा सवाल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला। भाजपनं जर चांगलं काम केलंय तर मोदींना भीती कशाची वाटते, असा टोला त्यांनी लगावला। लोकसभा निवडणुकीत बुलडाणा जिल्ह्यातील निकालात महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांचा पराभव होणार यावरती पैज लावण्यात आली आहे। यासाठी 3,15,000 रुपयांची ही पैज असून पैज जिंकल्यावरती पैज लावणाऱ्याला तब्बल 9.45 लाख रुपये मिळणार आहेत। राज्याचे माजी महसूल मंत्री तथा बुलडाणा आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री सुबोध सावजी यांनी ही पैज लावली आहे। गिरीश महाजन आणि शांतीगिरी महाराज यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली, शांतीगिरी महाराज अपक्ष निवडणूक लढण्यावरती ठाम आहेत, भाजपकडून उमेदवारी देणं सध्या शक्य नसल्याचं महाजन यांनी स्पष्ट केलं असून महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहावं अशी विनंती महाराजांना करण्यात आली आहे। भाजपच्या मनात पुन्हा चातुर्वर्णीय व्यवस्था आणण्याचा विचार असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केला। भाजप सत्तेत आलं तर संविधान बदललं जाईल असा दावा देखील त्यांनी केला, मात्र राज्यात महायुतीच्या विरोधात वातावरण असून महाविकास आघाडी विक्रमी जागांवरती विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय। जोपर्यंत रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत एकाही उमेदवारांना प्रचारासाठी गावात यायचं नाही, असा इशारा सिंधुदुर्गाच्या शिरवळ ग्रामस्थांनी दिला। तसा फलक गावाच्या वेशीवरती लावण्यात आलाय, वेळ पडली तर सफेद शर्ट लाल करायला वेळ लागणार नाही, असा इशारा देण्यात आलाय। बुलडाणा जिल्ह्यात 38% मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचं दिसून आलंय। 17,82,000 मतदारांपैकी 6,76,000 मतदारांनी मतदान केलं नाही, त्यात 3,47,000 महिलांचा समावेश असल्याची माहिती मिळते। चंद्रपूरच्या बल्लारपूर तालुक्यातल्या कारवा परिसरात 4 जणांचा बळी घेणारा वाघ अखेर जेरबंद झालाय। बल्लारपूर वनविभागानं वाघाला जेरबंद केलं असून T86M असं या वाघाचं नाव आहे। 10 वर्षांच्या या वाघाला चंद्रपूर इथल्या ट्रान्झिस्ट ट्रीटमेंट सेंटरमध्ये रवाना करण्यात आलंय। चांदवडमध्ये ट्रकला धडकून एसटी बसचा अपघात झाला, यात 5 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 28 प्रवासी गंभीर जखमी झाले। मंत्री गिरीश महाजन यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन गंभीर जखमी प्रवाशांची विचारपूस केली। अपघातातील मृतांच्या वारसांना 10 लाख रुपये तर गंभीर जखमींना 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे। विरोधकांना पराभवाची भीती सतावते त्यामुळे मोहब्बत की दुकान मध्ये फेक व्हिडिओ बनवले जात आहेत, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं। मी संविधान बदलेन असं खोटं सांगितलं जात आहे, विरोधक माझ्याविषयी खोटा प्रचार करतायत, विरोधकांचं हे फेक दुकान लवकरच बंद होईल असं देखील मोदी म्हणाले। देशात पूर्वी दहशतवादी हल्ले करून पळून जायचे आणि हल्ले झाल्यावर काँग्रेसवाले रडत बसायचे अशी घणाघाती टीका पंतप्रधान मोदींनी केली। मोदी सरकार दहशतवाद्यांना चोख उत्तर देतं आणि रडत बसत नाही असं मोदींनी म्हटलं। काँग्रेस सरकार जगाकडे भीक मागायचं पण आजचा भारत जगाला मदत करतो, भीक मागत नाही, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं। कोरोनामध्ये भारतानं स्वतःची लस बनवली, रशिया युक्रेन युद्ध सुरू असताना भारतीयांना सुखरूप मायदेशी आणलं असं देखील मोदी म्हणाले। काँग्रेसनं शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, विश्वासघात हीच काँग्रेसची ओळख आहे अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली। मी समस्या टाळत नाही, समस्यांचं निराकरण करतो, प्रत्येक घरी वीज पाणी देणं हे आमचं मिशन आहे असं देखील मोदी म्हणाले।
महाविकास आघाडीवाले आता शेतकऱ्यांबद्दल मोठमोठ्या गोष्टी करतात, पण 2014 पूर्वी देशात आघाडीचं सरकार होतं तेव्हा शेतकऱ्यांची काय अवस्था होती अशी टीका मोदींनी केली. तुमच्या संपत्तीवरती काँग्रेसचा डोळा आहे, तुमची संपत्ती लुटणारं सरकार आम्हाला देशात हवंय का, असा सवाल मोदींनी सोलापूरच्या जनतेला विचारला. राम मंदिराचं 500 वर्षांपासूनचं स्वप्न मी पूर्ण करून दाखवलं, जनतेला दिलेल्या मतांमुळेच राम मंदिराचं स्वप्न पूर्ण करता आलं असं पंतप्रधान मोदी म्हणालेत. तर मतांच्या राजकारणामुळे काँग्रेसनं 60 वर्षात राम मंदिर बांधलं नाही असा हल्लाबोल मोदींनी केला. विरोधकांनी राम मंदिर लोकार्पणाचं निमंत्रण देखील नाकारलं होतं, अशा नेत्यांना अशा पक्षांना तुम्ही मत देणार का असा सवाल मोदींनी धाराशिवच्या जनतेला विचारला. उसाच्या एफआरपीवरून पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवरती निशाणा साधला. इथले मोठे नेते देशाचे कृषीमंत्री असताना उसाचा एफआरपी वाढावा यासाठी त्यांनी काही प्रयत्न केले नाहीत. त्यावेळी एफआरपी 200 रुपये होता, पण आमच्या सरकारनं उसाला 350 रुपये एफआरपी दिली असं मोदींनी म्हटलं. माढ्यातील पाणी प्रश्नावरून मोदींनी शरद पवारांवरती नाव न घेता निशाणा साधला. माढ्यात पाणी देणार असं आश्वासन 15 वर्षांपूर्वी एका नेत्यानं दिलं होतं, मात्र त्या नेत्यानं आश्वासन पूर्ण केलं नाही आणि म्हणूनच त्या नेत्यामध्ये आज इथून निवडणूक लढण्याची हिंमत नाही अशी घणाघाती टीका मोदींनी पवारांवरती केली. काँग्रेसनं 60 वर्षात जे केलं नाही ते आम्ही 10 वर्षात करून दाखवलं असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं. आमच्या सरकारनं 25 कोटी लोकांना गरिबीतून मुक्त केलं, 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिलं, 1 कोटी महिला लखपती दिदी बनल्या, निळवंडे प्रकल्प पूर्ण केला असं म्हणत मोदींनी विकास कामांचा पाढा वाचला. आमच्या सरकारनं इथेनॉल उत्पादनाला चालना दिली असं मोदींनी सोलापुरातल्या सभेत म्हटलं. तर प्रत्येक घराचं वीज बिल शून्यावरती आणण्याचं माझं स्वप्न आहे असं देखील मोदी म्हणाले. उत्तर मुंबई मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीकडून शक्ती प्रदर्शन देखील करण्यात आलं. जनता माझ्या पाठीशी उभी राहील, महायुती यंदा 400 पार नक्कीच करणार असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला. पियुष गोयल यांनी राहुल गांधींवरती निशाणा साधला. काँग्रेसकडून समाजाला भडकवण्याचं काम सुरू आहे, मोदी सरकारमुळे भ्रष्टाचाराचा पर्दाफाश होतोय आणि राहुल गांधींना डिपॉझिट वाचवणं देखील कठीण जाईल अशा शब्दात पियुष गोयल यांनी राहुल गांधींवरती टीका केली. आमच्याकडे खूप चांगले उमेदवार आहेत, त्यामुळे कधीकधी चांगल्यातून चांगलं निवडणं कठीण जातं, मात्र आमचे सर्वच उमेदवार निवडून येतीलच असं म्हणत छगन भुजबळ यांनी विश्वास व्यक्त केलाय. तर नाशिकचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर आम्ही पूर्ण ताकदीनं उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी जाणार असंही ते म्हणाले. भारती पवारांनी छगन भुजबळांची भेट घेतली. यावेळी विकास कामांसाठी भुजबळ नेहमीच दिशा दाखवतात आणि योग्य मार्गदर्शन करतात अशी प्रतिक्रिया भारती पवार यांनी दिली. तर 2 तारखेला आम्ही पूर्ण ताकदीनं उमेदवारी अर्ज दाखल करू असंही त्या म्हणाल्या. सुनेत्रा पवारांचा पायगुण चांगला आहे, त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच मतदारसंघातली कामं होत आहेत, त्यामुळे सुनेत्रा पवार विक्रमी मताधिक्यानं विजयी होतील असा विश्वास विजय शिवतार यांनी व्यक्त केला. मुंबईतील उर्वरित उमेदवार आज संध्याकाळपर्यंत जाहीर होतील अशी माहिती मुख्यमंत्री शिंदेंनी दिली. तर पियुष गोयल यांचा मोठ्या मताधिक्यानं विजय होईल असा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केला. कल्याण लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार वैशाली दरेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत महाविकास आघाडीनं डोंबिवलीच्या शिवाजी महाराज चौकात शक्ती प्रदर्शन केलं. डोंबिवलीत ठाकरे गटाचे उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या रॅलीत 1965ची विंटेज कार सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र ठरली. सर्वांचंच लक्ष या कारनं वेधून घेतलं. माढ्यात रणजित सिंहच निवडून येतील असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. विरोधक 30 वर्ष त्याच घोषणा करायचे, पण निंबाळकरांमुळे माढ्यात रेल्वे आली, माढ्यातील 36 गावातील पाण्याचा प्रश्न निंबाळकर सोडवतील असं फडणवीस म्हणाले. 400 पार करण्याचं आमचं लक्ष असून सर्व राज्यामध्ये भाजपला मोठं यश मिळेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी व्यक्त केला. आम्ही कलम 370 हटवलं, ब्रिटिश सरकारचे फायदे आम्ही बदलले, कायदे आम्ही बदलले, तसंच भव्य राम मंदिर आम्ही बनवलं असं देखील शहा म्हणाले. राहुल गांधी आणि प्रियंका गांधींमध्ये आत्मविश्वास नाही, परंपरागत मतदारसंघात लढतानाही त्यांची दमछाक झाली असा हल्लाबोल अमित शहांनी केला. तसंच राहुल गांधींमुळे राजकारणाचा स्तर खालावलाय, फेक व्हिडिओ हे काँग्रेसच्या निराशेचं लक्षण असल्याची टीका अमित शहांनी केली. काँग्रेस नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करते, काँग्रेसनं आरक्षणावरती केलेले आरोप निराधार असल्याचं मत अमित शहांनी म्हटलं. तर राहुल गांधी निवडून येणार नाहीत असाही दावा शहांनी केला. कोणत्याही क्षणी तिकीट दिलं तरी निवडणूक लढायची माझी तयारी आहे असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाट यांनी केलं. माझ्याकडे संपूर्ण यंत्रणा तयार आहे, अवघ्या 5 तासात मी निवडणुकीची दिशा बदलेन असंही कोकाट यांनी म्हटलं.
केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी छगन भुजबळांची भेट घेतली. भुजबळांच्या नाशिकमधील निवासस्थानी भारती पवार आणि माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी मनसुख मांडवीय यांना पत्र लिहून त्यांचं कौतुक केलं आणि या पत्राबद्दल मांडवीय यांनी मोदींचे आभार मानले. गेल्या 10 वर्षात तुम्ही केलेल्या कामामुळे गरीब तरुण शेतकरी आणि महिला शक्ती यांच्या जीवनात मोठा बदल झालाय. तुमच्या प्रेरणादायी शब्दांबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो असं मांडवीय म्हणाले. मराठवाड्यातील सर्व जागा महाविकास आघाडी जिंकणार, गद्दारांची एकही जागा येणार नाही अशी टीका अंबादास दानवेंनी केली. तर महायुतीकडून फक्त उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू असल्याचं दानवे म्हणाले. उद्धव ठाकरेंना जनतेची सहानुभूती मिळत असल्यामुळे बावनकुळेंना टीका करावी लागते अशा शब्दात अंबादास दानवेंनी प्रत्युत्तर दिलं. पक्ष फोडणाऱ्यांवरती आम्ही टीका करायची नाही का, त्यांची आरती करायची का असा खोचक सवाल दानवेंनी उपस्थित केला. 2019 विधानसभा निवडणुकीवरून पंकजा मुंडेंनी भाष्य केलं. मला परळीच्या लोकांनी पाडलं नाही तर परळीच्या गणितांनी मला पाडलं. किती चांगलं काम केलं तरी निवडणूक कशावरून फिरेल सांगता येत नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच राजन विचारे प्रचारासाठी भाईंदरमध्ये आले. यावेळी त्यांनी त्यांच्या कार्यक्रमात केलेल्या कामांची माहिती मतदारांना सांगून त्यांच्याशी संवाद साधला. तर विरोधात जे कोणी उमेदवार असतील त्यांनाही शुभेच्छा देतोय असं वक्तव्य त्यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यातील भाषणात शरद पवारांवरती केलेल्या आरोपांचा अमोल कोल्हेंनी निषेध केला. यावेळी मोदींनी केलेले आरोप अजित पवारांना मान्य आहेत का असा सवाल करत त्यांनी अजित पवारांना देखील टोमणा मारलाय. बारामती लोकसभेप्रमाणेच आता शिरूर लोकसभेत सुद्धा अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह मिळालंय. त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह असणाऱ्या खासदार अमोल कोल्हे यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे मतदारांमध्ये चिन्हांच्या बाबतीत संभ्रम होण्याची शक्यता आहे. तुतारी चिन्हावरून अमोल कोल्हे यांनी महायुतीवरती निशाणा साधला. महायुतीकडून रडीचा डाव खेळला जातोय, मात्र किती डावपेच केले तरी मतदार राज्याचा ठरलाय, त्यामुळे माझा विजय निश्चितच होईल असा विश्वास अमोल कोल्हेंनी व्यक्त केला. पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवरती केलेल्या टीकेला जयंत पाटलांनी उत्तर दिलं. मतमोजणीनंतर मोदींना लक्षात येईल की भटकती आत्मा नसून महाराष्ट्राची आत्मा आहे असं जयंत पाटील म्हणाले. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी अमित शहांवरती टीका केली. शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं असं विचारणाऱ्या अमित शहा यांनी गुजरातसाठी काय केलं एवढंच त्यांनी सांगावं असा खोचक टोला जयंत पाटील यांनी लगावला. उत्तर पश्चिम मुंबईत अखेर शिवसेनेचा उमेदवार ठरलाय. शिवसेनेकडून रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे आता कीर्तिकर विरुद्ध रवींद्र वायकर अशी लढत होणार आहे. वायकरांच्या उमेदवारीबाबत पक्षाकडून घोषणापत्र जारी करण्यात आलंय. चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. बावनकुळेंनी ठाकरेंचा पुन्हा एकदा महानालायक असा उल्लेख केला. उद्धव ठाकरेंनी वाचाळपणा थांबवावा आणि मुक्ताफळं उधळू नयेत असं म्हणत पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांवरील टीकेचा त्यांनी समाचार घेतला. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये नारायण राणेंच्या जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. अमित शहा 3 मे रोजी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जाहीर सभा घेणार आहेत तर 4 मे रोजी राज ठाकरे कणकवली जाहीर सभा घेणार आहेत. त्यामुळे कोकणात प्रचाराचा धुरळा उडालाय. उद्यापासून मुंबई गोवा महामार्गावरील कशडी बोगद्यातून दोन्ही बाजूकडची वाहतूक सुरू होणार आहे. त्यामुळे आता चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे आणि वाहतूक कोंडीची समस्या देखील निर्माण होणार नाही. तर या बोगद्यातून अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. बीड लोकसभेच्या मैदानातून अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 14 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता 41 उमेदवार रिंगणात कायम आहेत. तर प्रमुख उमेदवारांमध्ये महायुतीच्या पंकजा मुंडे, महाविकास आघाडीचे बजरंग सोनावणे आणि वंचितचे अशोक हिंगे यांचा समावेश आहे. अहमदनगर शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 13 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता अहमदनगरमध्ये 25 उमेदवार तर शिर्डीमध्ये 20 उमेदवार रिंगणात आहेत. अहमदनगर अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांनी जिल्हा पोलीस कार्यालयासमोर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं. तर ठेवीदारांना त्यांच्या व्यथा मांडण्यात याव्या यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. जळगावच्या शिरसोलीमध्ये बस थांबत नसल्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी रास्तारोको आंदोलन केलं. आंदोलक विद्यार्थ्यांनी 2 तास वाहतूक रोखल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनं हे आंदोलन मागे घेण्यात आलं. भुसावळ शहरातील यावल रोडचं काँक्रिटीकरण होणार आहे. त्यासाठी जवळपास 2 कोटींचा निधी मंजूर झालाय. मात्र टोलनाक्यापर्यंतचं काम सुरू झालंय पण काँक्रिटीकरणाच्या कामाला मात्र अद्यापही मुहूर्त न मिळाल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला.
भंडारा नगर परिषदेनं 2015 68 लाख रुपये खर्चून शहरात 73 कॅमेरे बसवले होते, मात्र त्यापैकी 25 कॅमेरे चोरीला गेल्याचं बोललं जात आहे. याची सखोल चौकशी करून दोषींवरती कारवाई करावी अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली. मालेगावात उष्णतेनं कहर केला, त्यामुळे तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून पारा थेट 44 अंशांवरती पोहोचला. या मोसमातील हा तापमानाचा सर्वात उच्चांकी पारा आहे. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली, त्यामुळे बाजरी ज्वारी आणि कांद्यासह भाजीपाला पिकांचं अतोनात नुकसान झालंय. वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील बांबर्डा गावाला अवकाळी पाऊस आणि वादळाचा तडाखा बसलाय. वादळात 8 ते 10 घरांवरील पत्रे उडाले असून भिंतींचं देखील मोठं नुकसान झालंय. अहमदनगर बायपास रोड कांद्याच्या ट्रकला अचानक आग लागली. आगीमध्ये कांद्याचा ट्रक जळून खाक झालाय. लाखो रुपयांचं नुकसान झालंय. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 8 दुचाकींना भरधाव ट्रकनं धडक दिली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय तर त्यातील 8 जण गंभीर जखमी झालेत. वाशिम रिसोड महामार्गावरती रस्त्यावरती भरधाव ट्रॅक्टरचा अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे ट्रॅक्टर 25 फूट खोल कोसळून भीषण अपघात झाला. यात वाहन चालक गंभीर जखमी झालाय. नाशिकमधील अपघाताचं एक थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर आले. एका भरधाव ट्रकनं रस्त्यावरील विजेच्या खांबाला धडक दिली, मात्र दैव बलवत्तर म्हणून ट्रकच्या मागून जाणाऱ्या दुचाकीस्वाराचे प्राण थोडक्यात वाचलेत. या बातम्यांसोबतच वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.